सो हे गाइस, वेलकम बैक टू फाइविंग फिटनेस एंड स्टफ। तो सबसे पहले सबको जय श्री राम। तो आज मराठीत बोलूया, तर आज आपण आलो आहे सारसबागमध्ये। कशाला येतात ते बेसिकली सगळ्यांना माहितीच असेल, पण मी त्या कारणासाठी नाही आलो। एक पुरानी यादे पण आहे आणि एक्सप्लोर पण करूया आपण सारसबाग। ठीक आहे, तर आता तुम्हाला दाखवतो काय कसं आहे। तर गाईज, तुम्ही बघू शकता इथं पोरं काढून सोडण्यात आलेली आहेत खेळा। बाकी तर अजून क्लायमेट पण खूप सुंदर आहे। सो गाईज, तुम्ही बघू शकता एक तळ खूप सुंदर आहे, सेम तिच्या हृदयासारखं काळं काळं पाणी सगळं। हे गणपतीचं मंदिर आहे इथे, खूप सुंदर। आम्ही आतमध्ये नाही जाणार, तर मंदिराचं दर्शन घेऊन झालंय। मी घेणार नव्हतो पण जाऊन आलोय आता दर्शन घेऊन। तर याच्या पुढे पण फॉलो मी जायचा। कम ऑन, आपण आपले पण फोटो काढू। पण तर राहा, डिपेंडंट राहिलं की तुम्ही संपला, तुम्ही परत शून्य होणार। स्वतंत्र राहा, लिव फॉर युअर सेल्फ अँड फॉर यू, वर्क ऑन यू, बस। सो गाईज, आज सारसबागेत काहीतरी फेस्टिवल वगैरे आहे, तर ते पण तुम्हाला दाखवूया। छोट्या मुलांचं आहे, तुमच्या पोराबाळांना घेऊन येते। तर गाईज, आणलं की आपण आज पण हे बंद झाले, उद्या यायला सांगितलं आहे, तर उद्या तुम्ही या। किड्स फेस्टिवल आहे, तुमच्या पोराबाळांना घेऊन येते। चला, तुम्ही बघू शकता आता सगळं ऑलमोस्ट बंद झालेलं आहे। तर कॅमेरामॅन इकडे 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 फोकस, ओके। काहीतरी आपलं या सुंदर आहे खूप या। तुम्ही बघू शकता कॅटफिश आहे इथे, तुम्ही एकदा या। खूप मोठे मोठे आहेत इथे मासे, बघायला या, तुम्हाला पण मजा येईल बघायला मासे। खूप असं इथे ड्रॉइंग चित्रकला केलेली आहे, हरिल आहे प्लेफुल माइंड। सो गाईज, इथं आला तर मी भेळ खातो, तुम्ही पण भेळ खावा असं बसून। एक वेगळाच आनंद आहे, फक्त मी एकटा आहे, बाकी माझ्यासोबत कोण नाही म्हणून मला अजून वाईट वाटते। बाकी सगळीकडे इथे हिरवंगार आहे खूप, ओके। चलो, तर आपण आता एक्झिट करतोय कळावे आपला पुणेकर। पाणी हात में कारगारी, नाका खाली, भारी थाली, सर पे जिम्मेदारी।